गावठी हातभट्टी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांना रसायनी पोलिसांनी ताब्यात घेत 56,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. रसायनी पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एक इसम मोटारसायकलवरून अवैधरित्या बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूची खारपाडा ते रसायनी अशी वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे कराडे गावाजवळ येथे सापळा लावून संतोष बाबूराव घरत याला ताब्यात घेत त्याच्याकडून 5,000 रुपये किमतीची 50 लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि 50,000 रुपये किमतीची बजाज डिस्कवर मोटारसायकल असा 56,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्तगत केला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कोमन राजेश पाटील, प्रसाद पाटील, हवालदार संदीप पाटील, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे, यशवंत जेमसे यांच्या पथकाने केली.